नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान कमेंट केल्या, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, सगळ्यांचे आभार मनापासून, कारण सगळ्या ताईंनी खूप छान छान कमेंट केल्या। तर सगळ्यांना असा प्रश्न पडलेला की मी कुठे राहते, मी ब्लाऊजची शिलाई किती घेते, मी बीडिंग फॉलची शिलाई किती घेते, मी घरात काम करते की नाही, घरात माझ्या कामाला बाई आहे का, असे खूप काही काही प्रश्न पडलेत। दिवसाला खरंच एवढे ब्लाऊज होतात का शिवून, मग आधी शिवून ठेवले होते का आणि मग ते आम्हाला दाखवले का, असा पण प्रश्न पडलाय। तर म्हटलं आज त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू छोटासा आणि अपलोड करू, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। तर सगळ्यात प्रथम की मी शिलाई किती घेते ब्लाऊजची, तर मी अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई घेते 350 रुपये। साधं सिम्पल ब्लाऊज असतं, त्याचं 350 रुपये शिलाई घेते। पण मी 350 रुपये का घेते, कारण अस्तर हे ते चांगल्या क्वालिटीचं लावते, म्हणजे दहीची गरज पडत नाही त्या अस्तरला। विमलचं किंवा 2x2 अस्तर लावते। आणि एखाद्या कस्टमरने असं सांगितलं की आम्हाला कॉटनचा अस्तर हवंय, तर मग मी कॉटनचा वापरते। मी दोन प्रकारचे अस्तर वापरते आणि तुम्हाला ते व्हिडिओमध्ये मी मागा व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले होते की मी 1-1 मीटरचे डायरेक्ट ब्लाऊज पीस मिळतात। आणि आता तर तब्येत कोणाची बारीक नसते आणि ज्यांची बारीक तब्येत आहे त्यांच्यासाठी मी 80 सेंटीमीटरचे ब्लाऊज पीस असं एकदाच मी आणून ठेवते आणि कॉटनचे अस्तर पण आणून ठेवते। आणि बीडिंग फॉलचे मी किती पैसे घेते, तर बीडिंग फॉलचे मी पैसे घेते 60 रुपये। तर चांगल्या क्वालिटीचा फॉल वापरते, म्हणजे धुवायची गरज पडत नाही। अशी पण कमेंट आल्या मला की ताई अस्तर धुवायचं की नाही धुवायचं, तर चांगल्या क्वालिटीचं अस्तर असलं तर धुवायची गरज लागत नाही, कॉटनचं अस्तर असलं तर मग धुवून वापरायचं। आणि फॉल पण जर चांगल्या क्वालिटीचं असलं तर धुवायची गरज लागत नाही, कॉटनचा असला तर मग धुवून लावायला लागतो, धुवून इस्त्री करायला लागते त्याला आणि मग यूज करायला लागतं। तर हे तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली। त्याच्यानंतर मी डिझाईनच्या ब्लाऊजचे जशी डिझाईन असेल त्याप्रमाणे पैसे घेते, म्हणजे एखादी डिझाईन जरा इझी असेल, त्याच्यात आपला अर्धा तास जात असेल, तर मग त्याचे मी 50 रुपये घेते। आणि एक तास जर जाणार असला तर मग म्हणजे आपण जशी डिझाईन असेल त्यानुसार पैसे घ्यायचे। आता मला अशाही कमेंट आल्या काही मैत्रिणींच्या की ताई आम्ही शिलाई किती घ्यायची, तर तुमच्या एरियामध्ये आजूबाजूला किती शिलाई ती चौकशी करायची आणि त्यानुसार तुम्ही घ्यायची। तुम्ही जर भरपूर दिवसापासून काम करतात, चांगले ब्लाऊज बसतात व्यवस्थित, कोणाची कंप्लेंट येत नाही, तर मग तुम्ही त्यांच्या एवढी शिलाई घ्यायची। आणि जर तुम्ही नवीन शिकताय, तुमच्याकडे ब्लाऊज येत नाहीत, तर मग थोडीशी कमी शिलाई घ्यायची, म्हणजे त्यांची शिलाई जास्त असेल तर त्याच्यापेक्षा थोडी 20-30 रुपये कमी घ्यायची। आणि ते पण आधी स्वतःचं ब्लाऊज व्यवस्थित येतं का, स्वतःचं व्यवस्थित यायला लागलं नंतर दुसऱ्याचं घ्यायचं, कारण आधीच दुसऱ्यांचं ब्लाऊज डायरेक्ट काही ताईंनी मला असे कमेंट केलं की ताई मी ब्लाऊज शिवते पण घाबरते दुसऱ्यांचे ब्लाऊज घ्यायला, तर आधी स्टार्टिंगला थोडी कमी शिलाई घ्यायची, म्हणजे चला दुसरीकडे 300 रुपये शिलाई येतं, तुम्ही 200 घ्यायची, त्यांना सांगायचं की ताई मी 200 मला शिलाई द्या, किंवा स्टार्टिंगला 150 रुपये शिलाई द्या आणि एक ब्लाऊज तुमचा शिवून बघते कसा बसतोय ते आधी असं स्पष्ट बोलायचं, क्लिअर बोलायचं, म्हणजे तुमचं स्वतःचा ब्लाऊज तुम्हाला चांगला येत असलं तर मग दुसऱ्यांचं पण तुम्ही शिवायचं, आधी थोडीशी कमी शिलाई घ्यायची, शिवून द्यायचं, चांगलं बसलं तर त्यांना बोलायचं, चांगलं जर बसलं ताई तर मग मला नेक्स्ट टाइम तुम्ही मला जे बाहेर शिलाई तेवढी द्या, किंवा त्यांच्यापेक्षा 10-20 रुपये कमी द्या, असं करता करता मग तुम्हाला तुमच्या मनातली भीती निघून जाईल। तुम्ही 30 शिवलं, 35, 34, 1-1 म्हणजे मेजर वाढत गेलात, किंवा मग तुम्ही नवीनच आहेत, नवीन शिकताय, तुमचं स्वतःचं ब्लाऊज तुम्हाला चांगला जमायला लागलंय, तर मग आता तुम्हाला दुसऱ्यांचं ब्लाऊज शिवायचं आहे तर भीती वाटते, तर मग तेव्हा काय करायचं, ते भीती नाही बाळगता। आपल्या आजूबाजूला जे शेजारी वगैरे असतात किंवा आपले नातेवाईक असतात त्यांचं 1-1 ब्लाऊज मेजरला घ्यायचं, त्याच्यावर ट्राय करायचा, ते कसं बसतंय कसं नाही, आपल्या चुका कुठं काय होतात त्या सुधारायच्या, असं करता करता मग थोडे 10-5 रुपये शिलाई घ्यायची, मग ते चांगले यायला लागले की मग तुमचं ते कस्टमरच होणार ना, चांगलं ब्लाऊज शिवायला लागलं, मग असं करता करता मग तुमची चांगले एकदम हात चांगला बसलाय आपला, आता ब्लाऊजवर चांगली फिनिशिंग यायला लागली, मग तुम्ही शिलाई वाढवायची, तोपर्यंत जरा कमी शिलाई घ्यायची। आणि प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक गावानुसार शिलाई असते, त्याप्रमाणे शिलाई घ्यायची, असं मी तुम्हाला बोलणार नाही की मी एवढी शिलाई घेते मग तुम्ही पण तेवढीच घ्या। आणि प्रिन्स कट ब्लाऊजची मी 450 रुपये शिलाई घेते, काही लटकण लावायची आहेत, नाड्या लावायच्या आहेत काय, तर त्या हिशोबाने आपला किती खर्च येतो ते बघायचा, म्हणजे नाडीला तुम्हाला किती 30 रुपये खर्च येतो किंवा 20 रुपये घेतो, मी लावायचे पैसे घेत नाही, फक्त आता रेडीमेड नाडी लावली तर ती कितीला मिळते 1 मीटर नाडी, त्या हिशोबाने मी ते पैसे घेते। म्हणजे तुम्ही तुमचा खर्च बघायचा की तुमचा ब्लाऊजचा खर्च किती होतोय आणि त्याच्यामधून तुम्हाला किती मिळतात,
कारण आपल्याला असंच नाही की नुसतंच काम करायचं, त्याच्यातून 2 रुपये मिळाले पण पाहिजेत. तर आणि भरपूर ताईंच्या अशा पण कमेंट आल्या की शिलाई मशीन कोणती घ्यायची, तर कोणतीही त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवीन शिलाई मशीन कोणती घ्यायची काय करायचं. आणि काही ताईंनी कमेंट केल्या की फिनिशिंगसाठी काय करायचं, तर तुम्ही जेवढे ब्लाऊज शिवता तेवढं तुमचा हात बसत जातो आणि तुमचं सफाईदार काम येतं. त्याच्यासाठी काही असं नाही की स्पेशल वेगळी मशीन लागते असं नाही, आपल्या हातातच सगळं आहे. की तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करीत राहता तेवढं तुमचं सफाईदार काम यायला सुरुवात होईल. आता आपणच बघा, नवीन नवीन जेव्हा आपण स्टार्टिंगला भाकरी करायला लागतो तेव्हा एकदम चांगले येत नाहीत, हळूहळू सवय झाल्यावर चांगले यायला लागतात. जसं चपात्या भाकरीचं तसंच ब्लाऊजचं पण आहे. तर तुम्ही ते मनापासून प्रयत्न करा, सारखी प्रॅक्टिस करीत राहा, मग तुम्हाला. आणि स्टार्टिंगला मी ते हे सांगेन की तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही कपडा वाया न घालवता घरात जुनी साडी वगैरे असेल किंवा जुना गाऊन असेल परकर असेल तर त्याच्यावरती तुम्ही ट्राय करा. त्याच्यामध्ये आरामशीर एक ब्लाऊज होतो व्यवस्थित, जर आपण पेपर कटिंग केली आणि मग ती जर प्रत्येक भागावर ठेवली तिथं आपल्याला तो कपडा काढता येतो. तर अशाप्रमाणे तुम्ही जर जुन्या कपड्यावर प्रॅक्टिस केली तर मग तुमचा कपडा पण वाया जाणार नाही, पैसे वाया जाणार नाही आणि तुम्हाला चांगलं शिवता पण येईल. तर त्याच्यासाठी तुम्ही चांगला भर द्या, त्याच्यावरती चांगलं लक्ष द्या मनापासून. सगळ्यात मेन कसं आहे माहिती का, पेपर कटिंग व्यवस्थित आली पाहिजे, आकार व्यवस्थित आले पाहिजे, त्याच्यानंतर आकार चांगले यायला लागल्यानंतरच ब्लाऊज कटिंग करा. आधी तुम्ही सुईदोरीने शिवून बघा. मी ह्या नवीन माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी मी ह्या टिप्स सांगते की स्टार्टिंगला तुम्ही पेपर कटिंग व्यवस्थित यायला लागली की मग ते सुईदोरीने शिवून बघा पेपर. मग ते आम्ही मागे एक व्हिडिओ तसा अपलोड पण केला आहे, तर तो शिवा. आमच्या घरामध्ये मशीन नाही तर तुम्ही थोडीसं प्रॅक्टिस करा. चांगलं यायला लागल्यानंतर आता आपल्याला असं वाटतं बाबा की पेपर कटिंग छान येते, आपण पेपर पण शिवल्या सुईदोऱ्याने तर तो पण छान आता आकार वगैरे व्यवस्थित बसतोय म्हणजे येतोय, तो काही घालून बघता येत नाही पेपर, पण आपल्याला कळतं की बाबा आपले आकार व्यवस्थित यायला लागलेत. मग तुम्ही ब्लाऊज कटिंग करा, मग तो शिवा. घरात मशीन नसेल तर सुईदोऱ्याने शिवा, बारीक टाचे घ्यायचे व्यवस्थित शिकायचं आणि फिटिंग वगैरे करायची म्हणजे तो परत खोडून तुम्हाला मशीनवर शिवता येतो. असं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला येईल 100% येणार. तर ह्या छोट्या छोट्या टिप झाल्या म्हणजे असं मनापासून मला वाटतं तुम्हाला पण यायला पाहिजे. आणि काही जणींना असे प्रश्न पडले की ताई मी क्लास घेते का, तर हो मी क्लास घ्यायचे, मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला होता म्हणून मी बंद केलेलं, आता मी परत सुरुवात केली. आणि ज्या आतापर्यंत ज्यांना शिकवलं ते स्वतःच्या पायावर उभा आहेत, पैसे कमवतात, तर त्यांना बघून खूप बरं वाटतं की चला म्हणजे मेल्यानंतर ही कला सगळे सोबतच जाणार आहे, मग इथं काही राहणार नाही आपलं काही. तर म्हणून मला असं वाटलं मनापासून की आपण पण चॅनल खोलावा, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ते बाहेर जाऊ शकत नाहीत, ज्यांना इच्छा आहे शिकायची मुलं बाळ संसार बघून, तर त्यांना घरात बसल्या शिकायला मिळावं आणि एकदम सोपी साध्या पद्धतीने कळायला पाहिजे. ज्यांचं शिक्षण नाही त्यांना पण यायला पाहिजे, कारण आतापर्यंत मी ज्यांचे क्लास घेतले त्यांना काही अशा महिला होत्या की त्या दुसरीकडे जाऊन आल्या माझ्या मैत्रिणी आणि ते सांगायचे की तुमचं शिक्षण कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्लास नाही जॉईन करता येणार. तर असं काही नाही, बिना शिकलेल्यांना पण शिवून क्लास करता येतो आणि स्वतःचे ब्लाऊज शिवता येतात, दुसऱ्यांचे पण शिवता येतात. तर असे पण मी क्लासमध्ये म्हणजे घेतलेले, त्यांचे आता चांगला टेलर आहेत उत्तमाच्या, त्या पण ब्लाऊज शिवतात. थोडा आवाजाला प्रॉब्लेम आहे कारण थोडी तब्येत बरी नाही, घासा बसलाय म्हणून थोडासा आवाज जरा व्यवस्थित येत नाही, तर समजून घ्या जरा. आणि काही ताईंना असे पण प्रश्न पडले की मी घरात काम करते का नाही, तर घरातलं मी सगळं करते, माझं डेली रुटीनचं मी तुम्ही मला कमेंट टाका की मी करू का त्याच्यावरती व्हिडिओ, तर मी त्याचा पण व्हिडिओ बनवीन की मी माझ्या घरातली रुटीन कशी करते, म्हणजे मी काम सकाळचं जेवण वगैरे मी कधी उठते काय करते. तर मी 25 वर्ष झालं टेलर काम करते आणि मी डे नाईट काम करते, कारण माणसाला जेव्हा पूर्ण फॅमिली सांभाळायची असते तेव्हा बाहेर, आता जास्त शिक्षण नसल्यामुळे बाहेर जाऊन जॉब करण्यापेक्षा तर हे खूप बेस्ट आहे ना. आणि आपल्याला स्वतः ब्लाऊज शिकणे, ते एक सल्ला देईन तुम्हाला की आपल्याला जर स्वतःच्या पायावर आपण उभा असू आणि आपल्याला जर टेलर काम येत असलं तर आपल्या घरामध्ये आपण रात्री उठून सुद्धा काम करू शकतो, म्हणजे त्याचं बंधन नसतं. दुसऱ्यांच्या इथं जॉबला गेल्यानंतर आपलं बंधन असतं की ह्या टायमाला तिथं पोहोचायचंय, ह्या टायमाला काम करायचंच आहे आणि ह्या टायमाला सुट्टी होणार, त्याच्यानंतरच आपण आपले बाकीचे कामं. तसं आपलं हे काम आपल्या हातातली कला आहे, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण करू शकतो. आणि काही ताईंना असा प्रश्न पडला की म्हणजे मी घरात स्वयंपाक पाणी कपडे भांडे धुते का नाही, असे पण कमेंट आलेत मला. तर हो मी ते पण काम करते, मी ते सगळं मॅनेज करते, मी फक्त 2-3 तास रात्रीचे झोपते आणि जेव्हा माझं सीजन असतं तेव्हा तर मी ते मला 7-8 दिवस मला झोप पण मिळत नाही. आणि माझ्यात काही ताईंनी मला खूप छान कमेंट केलं की ताई तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमचा चेहरा बघून असं वाटतंय तुम्ही खूप थकलात. तर हो ताई खरंच तुमच्या मनापासून आभारी की तुम्ही एवढे छान छान कमेंट केल्या, माझी एवढी काळजी केली. आणि खूप सगळ्या चांगल्या कमेंट आल्यात, फक्त 2-3 कमेंट जरा बॅड आल्यात, म्हणजे
त्यांना काय वाटलं त्यांची त्यांना माहिती, मी त्या कमेंट जे त्यांचे आयडी आहे त्यांचं नाव नाही घेणार, कारण माझ्यामुळे कोणाला त्रास नको आणि मला असं वाटत नाही की कोणाचं वाईट व्हावं किंवा कोणाबद्दल वाईट बोलावं. तर खूप सगळ्यांचा चांगला असावा आणि देवाचरणी हीच प्रार्थना करते की सगळे आनंदी राहा, खुश राहा आणि सगळ्यांचे आरोग्य चांगलं असावं. तर काही कमेंट अशा पण होत्या की ताई तुम्ही कुठे राहता, तर मी राहायला पनवेलला राहते नवी मुंबईमध्ये आणि माझं मूळ गाव आहे ते तालुका श्री जिल्हा बीड अहमदनगरच्या पुढे. आणि काही कमेंट अशा पण होत्या की नाही, अशी कमेंट आली एक की खूप म्हणजे वाईट वाटलं ते असून की आता अशी कमेंट नाही करायला पाहिजे, मी त्यांचं नाव नाही घेणार पण असं नका करू, कारण प्रत्येक स्त्रीला एक प्रोत्साहन दिलं पाहिजे पुढे जाण्यासाठी, प्रत्येकाला सपोर्ट केला पाहिजे आणि आजकाल स्त्री पाठीमागं नाही आहे, सगळ्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्या पाहिजेत, कारण करोनाने खूप काही शिकवलंय. तर अशी कमेंट नव्हती करायला पाहिजे, पण तरी त्यांनी कोणत्या मनाने केली मला नाही माहिती, कारण त्यांना माझ्यावर विश्वास नसेल पटला आणि मी सगळं रिअल दाखवते, पण त्यांना जर खोटं वाटत असेल ज्यांनी कमेंट केली त्यांना, तर त्यांनी माझ्या फेसबुक आयडी आहे सविता तुदरे नावाने, तिकडे तुम्ही या, मला मेसेज करा, मी तुम्हाला माझा पत्ता देईन, तुम्ही माझ्या घरी या मला भेटायला आणि मग बघा मी तेवढं काम करते का नाही करते ते. तर त्यांनी अशी कमेंट केली की ताई आज शिवले नाहीत एवढे ब्लाऊज, काहीतरी आपलं सांगायचं ऐकून घेतो म्हणून, 2-3 दिवस लागले असतील तुला एवढे ब्लाऊज शिवायला. तर ताई मी खरंच दिवसाला 12 नाही, माझ्यात अजून एवढा स्टॅमिना आहे, माझा एवढा आत्मविश्वास आहे स्वतःवर की मी दिवसाला 12 नाही 15 पण ब्लाऊज शिवू शकते. आणि आपण मनात आणलं ना काही होऊ शकतात, बायका विमान चालवतात, ट्रेन चालवतात आणि तुम्ही कोणत्या जमान्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये जगता, मनात आणलं तर माणूस काही करू शकतो आणि कामच करते, काही चुकीचं नाही करते. तर अशी कमेंट नव्हती करायला पाहिजे, पण चला आता तुमचा भाव अर्थ काय तुम्हाला वाटलं असेल तुमची तुम्हाला माहिती, पण मी तुम्हाला मला सांगितलंय मी तिकडे या, मी तुम्हाला नंबर देते, माझा ऍड्रेस देते, तुम्ही या मला भेटायला. त्याच्यानंतर दुसरी कमेंट, सगळ्या कमेंट एवढे छान आल्या त्या सगळ्यांच्या मनापासून आभार, पण 2-3 कमेंट अशा आल्या, एक कमेंट तर मी डिलीट केली, ह्या 2 कमेंट ठेवल्यात, इकडे कमेंट तर सांगायसारखी पण नव्हती. असं का म्हणजे मला खूप वाईट वाटलं ते की मी माझं रिअल दाखवते आणि तुम्हाला असं का, मला पण वाटतं तुम्हाला पण यावं मनापासून, तुम्हाला पण माझ्यासारखे म्हणजे तुम्ही 2 रुपये कमवावे, स्वतःचं घर चालवावं, प्रत्येकाला काहीतरी प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये संसारामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतात, म्हणून एवढं कष्ट करतं कोणी पण, असंच वेळ नाही लागलं कष्ट करायला एवढं, आणि मी जे करते ते दाखवलं, कारण तुम्हाला पण यायला पाहिजे. दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा स्वतःच्या हातातली कला येते, स्वतः करता येतं घरामध्ये, असं नाही की मग बाहेर कामाला गेल्यानंतर घरात अंधार, घरातलं सगळं करून करते. काही कमेंट आल्या की तुम्ही कपडे भांडे करता का, तुमच्या करता का नाही, जेवण करता का नाही, तुमच्या घरात बाय लेडीज असेल म्हणजे बाई असेल कामाला, कोण नाही माझ्या घरात कामाला, आम्ही चौघच राहतो, माझे 2 मुलं आणि माझे मिस्टर आणि मी, माझ्या मिस्टरांची पण ट्रीटमेंट चालू आहे, माझ्या मुलाची मोठ्या ट्रीटमेंट चालू आहे, माझा 24 वर्षाचा मुलगा आहे आणि एक छोटा आहे तो शिकतोय, आणि स्वतःचं रूम नाही आहे, भाड्याची आहे, 7,500 रुपये भाडे भरते मी, लाईट बिल भरते, माझ्यावर सगळा घर परिवार आहे, म्हणून मी एवढं काम करते, कष्ट करते आणि मी ते रिअल दाखवते. तर वाईट वाटलं ती कमेंट वाचून, आणि एका ताईने अशी कमेंट केली की ताई तुम्ही आमच्याकडं अमरावतीला या राहायला, मी माझ्या घरी तुम्हाला रूम देते फ्रीमध्ये, फक्त मला ब्लाऊज शिवून द्या रोजचे 12, आणून द्यायची जबाबदारी माझी, अशी कमेंट केली. म्हणजे खोटं वाटलं ना की मी 12 ब्लाऊज नाही शिवत. तर ताई माझं रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझं फेसबुक आयडी आहे सविता तुत्रे नावाने, तिकडे या, मेसेज करा, मी तुम्हाला माझा ऍड्रेस पत्ता देते, तुम्ही या माझ्याकडं राहा, माझी गरीबाची चटणी मिरची भाकरी खा आणि या तुम्ही माझ्याकडे राहायला, मग तुम्हाला समजेल की खरं आहे का खोटे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये म्हणून तुम्ही असं बोललात, तुम्हाला असं वाटलं की मी आधीच शिवून ठेवले, म्हणजे आधीच्या जी कमेंट मी तुम्हाला बोलले त्यांनी पण असंच लिहिलं ना, ताई आज शिवले नाहीत तुम्ही ब्लाऊज, तर तुम्ही या दोघी पण, तुमच्या आयडीवर जे नाव येतं ते मी नाव नाही घेणार, तुम्ही कोण असाल ते तुम्ही या, मी तुम्हाला नंबर पत्ता देते, तुम्ही या माझ्याकडे राहा, मी तुमच्या समोर शिवून दाखवते ब्लाऊज, कारण जेव्हा माणसाला पोटाला भूक लागलेली असते ना तेव्हा माणूस भरपूर जेवतो, तेव्हा अन्नाला नावं नाही ठेवत, आणि जेव्हा भूक नसते ना तेव्हा तो सांगतो की मीठ जास्त होतं, खारट होतं, कमी पडलं होतं,
असं नाही, तर खूप वाईट वाटलं माझ्या मनाला. आणि मी सगळं घरातलं बघून सगळं काम करून मी हे काम करते. मी रात्री फक्त 2-2.5 तास झोपते, डे नाईट काम करते. माझ्या शेजारी वगैरे सगळीकडे येऊन चौकशी करा, मी जिथं राहते तिथे तुम्हाला ऍड्रेस देईन. सोशल मीडियावर ऍड्रेस नाही देणार मी तुम्हाला, फेसबुकवर या, मी तुम्हाला ऍड्रेस देते आणि तुम्ही तिथे येऊन. खूप एवढ्या छान छान कमेंट केल्या, ताई तब्येतीची काळजी घ्या, तुमची कंबर दुखत असं. आता पण माझा आवाज खराब आहे बघा, की तुम्ही ताई स्वतःची काळजी घ्या, नंतर तुम्हाला त्रास होईल. तर आहे मला त्रास, मी कमेंटमध्ये पण सांगितलंय मला त्रास आहे. मी मानाचा कमरेचा बेल्ट लावते, तुम्ही समोरासमोर या, मी तुम्हाला दाखवते माझ्या घरात सगळं काय तरी येईल. आणि मग मी काम करते. तर प्लीज अशा नका कमेंट करू, आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच माझी प्रार्थना आहे देवाकडं. आणि मी हा चॅनल लाईकसाठी, कमेंटसाठी किंवा कशासाठी नाही खोललेला, पैसे कमवण्यासाठी. माझी एक इच्छा होती की आपण मेल्यानंतर आपली कला आहे ना ती सोबतच जाते, मेल्यावर काहीच राहत नाही. आणि त्याचं काही घेऊन पण जायचं नाही सोबत, तिथंच ठेवून जायचं सगळं. पण आपली जी कला आहे ती कोणाला तरी मिळावा आणि त्याच्यापासून कोणाला काहीतरी फायदा व्हावा ही माझी अपेक्षा होती. आणि म्हणून मी इथून मागं मी जे क्लास घ्यायचे, माझा ऍक्सिडेंट झाल्यापासून मी बंद केलेले, आता मी परत चालू करणार आहे. कारण खूप ताई आता रिक्वेस्ट करतात घ्या घ्या, ते बरं नाही वाटत. म्हणून मी परत चालू करणार आहे. मी पहिले 3-3, 4-4 बॅच घ्यायचे आणि तेव्हा मी फक्त 250 रुपये फी घेत होते महिन्याची, फक्त 250 रुपये. बाहेर 2-2 हजार घेत होते, मी फक्त 250 रुपये फी घ्यायचे. कारण मी पण खूप वाईट दिवस काढले, अजून पण काढते. तर कोणाचं पण चांगलं व्हावा. काही अशा पण महिला असतात त्यांच्याकडे फीला पैसे नसतात, करायची खूप काही इच्छा असते पण करता येत नाही, लहान मुलं असतात घरामध्ये. तर मला सगळ्यांबद्दल चांगलं, म्हणजे माझ्या मनात चांगले विचार आहेत. आणि सगळ्यांबद्दल माणसाचं मन निर्मळ पाहिजे. पैसा काय हो, हातातला मळ आहे, येतो पण जातो पण. हा परत अशी पण कमेंट आली, दिवसाला तुम्ही 3 हजार कमव, 2 हजार कमवता. मी 2 हजार कमवते पण एकेका दिवशी मला 10-10 हजार रुपये हॉस्पिटलला लागतं. ही माझी रिअल कंडिशन आहे. तरी पण मी याच्या त्याच्याकडे मदतीचा हात नाही मागत, मी कष्ट करते रात्रंदिवस. माझे हा व्हिडिओ माझे नातेवाईक बघतात, माझ्या मित्रमैत्रिणी, माझ्या आजूबाजूचे शेजारचे लोक सगळे बघतात. तुम्ही या चौकशी करा त्यांच्याकडं, असं काही नाही चोरून लपून. मी जे आहे ते रिअल दाखवते. आणि काही ताईंनी मला विचारलं की म्हणजे बैठकीला तुम्ही कुठं जाता, तर मी ते सोशल मीडियावर नाही सांगू शकत ताई. मी पनवेलला राहते म्हणल्यानंतर मी पनवेललाच बैठकीला जाते. आणि खरंच देवाची साथ असली ना तर सगळं काही चांगलं होतं, फक्त विश्वास पाहिजे देवावरती. आणि आज काय आहे ते फक्त देवामुळे, देवावर विश्वास पाहिजे म्हणून माणसाला 10 हातीचं बळ येतं. आणि विचार पॉझिटिव्ह ठेवा, निगेटिव्ह ठेवू नका. मनापासून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, विचार आहेत ना ते. आता मला थोडा त्रास होते घशाला बोलताना, की विचार पॉझिटिव्ह असले ना की माणसाला काहीही करता येतं. आपण काय वाईट काम करत नाही, आपण कष्टच करत होतो आणि आपला कष्टच खातो, तर त्याच्यात काय एवढं तेव्हा. आणि आत्मविश्वास चांगला असला ना, स्वतःचा स्वतःवर विश्वास असला ना, की खूप काय करता येतो. म्हणजे आपल्याला आपलं घर चालवता येतं, आपल्याला आपण आपल्या घरातल्या काय आपल्याला गरजा असतात त्या आपण भागू शकतो. फक्त काम करण्याची जिद्द पाहिजे. आणि मी ती जिद्द ठेवली आणि देवाने मला तेवढं साथ पण दिली. तर तुम्ही असे चांगले चांगले कमेंट करा, चांगले चांगले प्रश्न विचारा, मी त्याचे रिप्लाय देईन. मी तुमच्यासाठी खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवीन. व्हिडिओ बनवायला पण कष्ट आहे, मला वेळ पण नसतो, तरी पण मी त्यातून वेळ काढते की कारण ते बघून कोणाचं तरी चांगलं व्हायला पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला माझ्यासारखं ब्लाऊज शिवता आले पाहिजेत एवढीच अपेक्षा आहे. आणि मी देवाकडं खरंच तीच प्रार्थना करते, प्रत्येक स्त्री पायावर उभं राहिली पाहिजे आणि प्रत्येकीला स्वतःचं काहीतरी करता आलं पाहिजे. जास्त शिक्षण नसल्यावर बाहेर जॉब वगैरे भेटत नाही. आजकाल शिक्षणाचं जास्त महत्त्व आहे, पहिले जुनं चालायचं पण आता शिक्षण पाहिजे. तर म्हणजे शिकलेलं नाही त्यांनी काय करायचं. तर त्यांच्यासाठी माझी तळमळ की म्हणजे त्यांना पण यायला पाहिजे. आणि आतापर्यंत माझ्याकडे तसे शिकून गेले, ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्या पण शिकल्या. मी त्यांना फक्त सांगायचे, मी सांगन तसं तुम्ही ऐका आणि तुम्हाला पण येणार, 100% येणार. तर फक्त आत्मविश्वास ठेवा, तुम्हाला पण येईल आणि तुम्ही पण करू शकता. तो कोणाचं काय ऐकू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही प्रयत्न करा, नक्की 100% तुम्हाला येणार. तुम्ही पण 2 रुपये कमवा, माझी हीच अपेक्षा आहे. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मी तुम्हाला असेच, तुम्ही मला कमेंट विचारा तसे मी तुम्हाला प्रश्नाचे रिप्लाय पण देईन. आणि तुम्ही जर बोलत असाल लाईव्ह येऊन ताई प्रश्न उत्तर, तर तुम्ही तसं मला सांगा कधी येत जाऊ मी लाईव्ह. तसं मी वेळ काढून तुम्ही मला एक वार सांगा, तो टायमिंग सांगा, मी तेव्हा लाईव्ह येऊन तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. तर चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.